हा मॅच सोबत राहणार असं दिसायला लागलं मला. काय नाव तुझं, नाव काय आहे? अरे वा, त्या काकांच्या इथं होता मग अशी तो आता माझ्याकडं आलेला आहे. तर मित्रांनो, कोणता पाणी होता इथं आतमध्ये घुसला भाऊ, निघतो इथून मी पटकन. मी छत्रपती संभाजीनगर. अरे वा, व्हेरी गुड. मला अभिमान वाटला बरं का छत्रपती संभाजीनगर बोलले, कारण बरीच लोक संभाजीनगर बोलतात, तर हे फार रॉंग आहे दीदीचं. मला बघा, तुम्हाला वारा दाखवतो. तर काकाने इथं हे लावलेलं आहे, शेगडी आहे आणि नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील. सर्वप्रथम तुमचं सर्वांचं माझा यूट्यूब चॅनलवर स्वागत. आणि मी जवळजवळ 1.5-2 वर्षानंतर किल्ल्यावर आलेलो आहे. तर मित्रांनो, धाडस एक आव्हान माझा यूट्यूब चॅनल आहे आणि गतीश पाटील माझं नाव आहे, तुम्ही सर्वच ओळखतात, कारण मी या किल्ल्यापासूनच माझा चॅनलची सुरुवात केली होती. आज माझे 6-7 हजार सबस्क्रायबर झाले, चॅनल मोनेटाईज झाला आणि मला त्या चॅनलकडून अर्निंग पण चालू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी आज विसापूर किल्ला याच्याबद्दल माहिती देणार आहे. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, जर आपले पुणेकर जर ठरवलं एका दिवसात आम्हाला एकदम सोपं किल्ल्यावर चढाई करायची किंवा ट्रेकिंगला जायचं आहे, मी तरी म्हणतो सर्वप्रथम तुम्हाला जायचं जर असेल तर विसापूर किल्ल्याला जावा. एकदम बेस्ट निसर्ग इथं आणि ट्रेकिंगला सर्वात बेस्ट आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही कार आणा, टू व्हीलर आणा, जर तुम्ही ट्रेनसुद्धा आहे तुम्हाला इथं येण्यासाठी. मवली आहे, दोनापासून अलीकडे मळवली आहे, तिथपर्यंत येऊन तुम्ही उतरून साधारण 2-3 किलोमीटर चालून हा किल्ला तुम्हाला आहे. पाठणगाव असो, भांजे, लेणी वगैरे तुम्ही नाव ऐकलेलं आहे, तिकडून पण याला रस्ता येण्यासाठी. तर मित्रांनो, किल्ल्याबद्दल ना जास्त माहिती नाही आहे उपलब्ध, पण थोडीफार अतिशय महत्त्वाची तुम्हाला मी एक माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का विसापूर आणि लोहगड, लोहगड तुम्हाला माहिती आहे का? लोहगड जो किल्ला आहे ना, अतिशय प्रसिद्ध असा किल्ला आहे मित्रांनो. किल्ले सर्वच प्रसिद्ध आहेत, पण चांगल्या अवस्थेत बघण्यासारखा लोहगड आहे. पण विसापूर काय आहे, लोहगड आणि विसापूर ही एक जोडगोळी आहे, समोरासमोर किल्ले आहेत. आता मी जे शूट करतो या साईडला हा विसापूर आहे आणि माझ्या कॅमेऱ्याच्या बॅक साईडला लोहगड आहे. तर मित्रांनो, या किल्ल्यावर तुम्हाला आले ना एक सुंदरसा धबधबे तुम्हाला दिसतील आणि त्याच्या खाली भांजे लेण्या आहेत, असे सुंदर असं त्या लेण्या आहेत. भांजे लेण्या तुम्ही सर्च करा, तुम्हाला दिसेल. दुसरी गोष्ट, त्याच्या बॅक साईडला तुम्हाला लोहगड हा किल्ला दिसेल आणि याहून लोहगडच्या बॅक साईडला लोणावचा एरिया चालू होतो हा, आणि इकडं पवना. पूर्ण या किल्ल्याला असं प्रसिद्ध असा हा आजूबाजूचा भाग आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला या किल्ल्याचं मी सांगतो, तुम्हाला लोणावपासून साधारण जमिनीपासून 4000 फूट उंच हा किल्ला आहे. याची उंची बऱ्यापैकी चांगली आहे म्हणजे असं, आणि याची जी श्रेणी आहे चढायची अतिशय सोपी आहे. तुम्हाला कुठं असं क्लाइम्बिंग म्हणजे असं काही साहित्य लागत नाही की तुम्हाला तिथून दोरी बिरी लावा लागत असेल, असं माणूस इजी येऊ शकतो, फॅमिलीसोबत येऊ शकतो. आणि इथलं जे वातावरण आहे ना अतिशय सुंदर आहे, झाडं वगैरे आहेत वरती पाहण्यासाठी. तुम्हाला पुरातन माय मागे दिसते का असं, इमारती आहेत, वाडे आहेत, मंदिर आहेत, तटबंदी अतिशय सुंदर आहे. तर चला तर मित्रांनो, या किल्ल्याबद्दल आज थोडं जाणून घेणार आहेत आपण. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट महत्त्वाची दाखवायची आहे, बरी लोक विसापूर किल्ल्याला आले ना नवीन टोक्या लोकांना इथला एक वाडा आहे रहस्यमय, तो त्यांना माहितीच नाही आहे, तो तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण तो फक्त माझ्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे, आता लोकांनी काढला असेल ते मला माहीत नाही, पण मागच्या 2 व्हिडिओला मी तो टाकलेला आहे, तर तो पण तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, जाऊ आपण विसापूर किल्ल्याला. आणि दुसरी गोष्ट, माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करू या, व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला तर विसापूर किल्ला.
मित्रांनो, इथला जो वडा आहे ना हा खूप फेमस आहे. दादांनी वडा मला खाऊ घातला, खूप सुंदर वडा होता आणि फ्रेश काढतात. आता तुमचं नाव काय आहे? माझं नाव किरण दिघे. हां, तर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. जर इथं भाजे गावात आले किंवा विसापूरला आले तर तुमच्याकडे जेवण पण असतं का? हो, जेवण पण असतं. आपल्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण असतं. हां, तर नाश्त्यामध्ये आपल्याकडे वडापाव, मिसळ, कांदा भजी सर्व असतं आपल्याकडे. तर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 7387279014. माझं नाव किरण दिघे, मी इथला प्रॉपर रहिवासी. तुम्ही कधी येऊ शकता, कधी आपल्याला ऑर्डर देऊ शकता, तुम्हाला उत्कृष्ट असं नाश्ता भेटेल, जेवण पण भेटेल. तर मित्रांनो, तुम्ही भजेवा भाजी गावात आले ना, समोर तुम्हाला दिसत असे तर महाराजाचा पुढे. तर मित्रांनो, बघू शकता पुढं हा भाजीचा एक धबधबा आहे. पावसाळ्यात इथं एवढी गर्दी भयानक असते ना. सध्या इथं पब्लिक वगैरे नाही आहे आणि आपण इकडून भाजी नेणेकडून ट्राय करणार आहोत. हे पार्किंग आणि मग इकडून ट्राय करतो मी, रस्ता असेल तर इकडून शोधायचा प्रयत्न करतो. तेव्हा तुम्ही या भाजी गावातून आले ना, आल्यावर तुम्हाला हा इकडून भाजी नेण्याची ही पायरी तुम्हाला दिसते. या पायरीपासून तुम्हाला थोडं वरती गेल्यावर तिसरा खांब ते म्हणतात दादा, तिथून एक लेफ्ट मारायचा, तुम्ही वरती चढू शकता किल्ल्याकडे जाताना. बनवा एक हांद्या. मित्रांनो, जेव्हा तुम्ही भाजी लेणी आहे ना, तिथून वरती चढताना तर तिथं बघू शकता तुम्ही, ताईंकडं निंबू पाणी आहे आणि ताक पण आहे. निंबू पाणी द्या मला, ताक नका द्या. सध्या वातावरण गार आहे आणि आमलेट गोळा वगैरे बघू शकता. यांच्याकडे भेड पण आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे बघा, भाजी लेणी आहे ना, भाजी लेणी यांचं इथं पाटी लावलेली, पुढं आपण वरती जाणार. भाजी लेणी आहे ना, तिथला तिसरा खांब हा दिसतोय का? हा तिसरा खांब आहे. वरती चालल्यावर 1, 2, 3 तिसरा खांब झाला ना मित्रांनो. एक मिनटं, तिसरा खांब झाला ना तर तुम्हाला दिसतंय का इथली लय विसापूर फोर्ट. तुम्हाला पायरी नाही जायचे, पायरीपासून लेफ्ट मारायचं आहे. हा दिसतोय का तुम्हाला विसापूर फोर्ट नाव टाकलेलं आहे. ॲरो पण आहे, याच्याने वरती जायचा प्रयत्न करू आपण. हे बघा, इथं लिहिलं आहे विसापूर आणि ह्या वरच्या भागावर ॲरो आहे. तर ॲरो कुठं आहे मलाही माहीत नाही. आहा, हा ॲरो आहे. पण ॲरो अजून एक फिरून दिसतोय मला, बहुतेक इकडून रस्ता आहे. इकडून रस्ता दिसतोय, इकडे फिरलेला ॲरो. हा शॉर्टकट असेल, ठीक आहे, इकडून ट्राय करू आपण. मित्रांनो, हे समोर गाव आहे, भाजी गाव आहे. भाजी गावातून भाजी लेणीकडे जो पायरी त्याच्याने वरती चढायचं आणि तिथून एक रस्ता आहे, तो तिसरा खांब आहे, त्याच्यापासून वरच्या भागाला जायचं. वरच्या भागावर आपण चाललो. हे तुम्हाला दिसते का विसापूर नाव लिहिलं या खडकावर आणि वरती ॲरो आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, तुम्हाला हा दिसतोय का समोर? एक मिनटं, माझा हात थोडासा हे जात असेल. हा मित्रांनो, हा आहे लोहगड आहे आणि थोडासा वरच्या भागावर तो दिसतोय थोड्या झाडांच्या मागं. हा विसापूर इथं चढायचं आहे. तर हे बघू शकता आता असं समोर ही झाडं वगैरे पाहिली कशी आहेत. या झाडात आपल्याला एंट्री करावी लागणार आहे. एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, एक राजकीय नेता आहे त्याचा एक डायलॉग आहे, काय झाडी काय डोंगर. तर मी माझ्याकडे चुकलो रस्ता आहे, किल्ल्याचा जो रस्ता आहे तो मुद्दा मी थोडा जंगलातला घेतला आणि बघा ही काय झाडी काय डोंगर, एवढं जंगल आहे ना मित्रांनो, कोणी एक माणूससुद्धा नाही या जंगलात. आता वाट शोधत जातो आहे किल्ल्यापर्यंत पोहोचायचं मला आणि मी चुकीचा टाईम निवडलेला आहे. ट्रेकर्स लोक सकाळी सकाळी 5-6 वाजता जातात, मी 12-11-12 वाजता चढाई करतो आहे. थोडी धाप पण लागली कारण बऱ्याच वर्षापासून मी ट्रेकिंग करत नाही आहे. तर
मी करतो तसं ट्रेकिंग तुम्ही करू नका जंगलातून, कारण मला सवड आहे. ठीक आहे. हो कसलं जंगल आहे. आता मेन जंगलात एंट्री करणार आहेत आपण. अरे बापरे, रस्ता आहे का ते कुठं? आता इकडून कुठून तरी शॉर्टकट शिरायचा प्रयत्न आहे. गाडी घेतो, बिबट्या बिबट्याने अटॅक केला ना बरं आहे. मग शिकून आलो ना, कोणता पाणी होता इथं आतमध्ये घुसला भाऊ. निघतो इथून मी पटकन. तर आवाज येतोय का? इकडून निघालं इथं पळालं. कोणता प्राणी काय माहित राव, कधीपासून पळतोय तो. एवढा पळतो ना, त्या झाडांमध्येच चालतोय तो मांग. अरे बापरे, अशा जायतून प्रवास करावा लागणार आहे. तो इथंच कुठंतरी घुसला तो प्राणी. काय होता काय माहित. अरे बापरे, बघा ना असली जाई आहे. मी म्हणतो मित्रांनो, पावसाळ्यात ना या वाटेने येऊ नका. पाहिला कसला आवाज येतोय. अरे बापरे, विसापूरच्या किल्ल्याला मी आलो आणि मला ही एक तरुण मित्र मंडळी भेटली. कोणत्या गावचे आहात तुम्ही? पुणे. पुणे. पुणे कायम स्वरूपी आहात का तुम्ही? दोन तीन सेकंड टाइम. तर इथं थोडं जंगल होतं मग अशी मी एकटाच आलो, पण हे पूर्ण मला टीम भेटली. तर किती वर्षापासून ट्रेकिंग करतात तुम्ही? दोन वर्षापासून. कसं वाटतं ट्रेकिंग करू? चांगलं, खूप मजा. मला या पोरांचा एक गर्व वाटला, कारण कुठं रेवर असल्यावर ना थिल्लर पार्टी करत नाही. रसिक करणारी पोरां हे बिचारी बघा, 8 का 10 लोकांचा ग्रुप आहे, किल्ल्यावर आली होती. माझ्याकडून माझ्या चॅनल क्रू यांना सॅल्यूट. दादा भावी वाटचाली सोबतच्या, कुठं शिकायला तुम्ही? पुण्यातच.
झाली म्हटलं हिवाळा आहे, पाणी थोडं माझ्याकडे कमी आणलं गेलं. हे बघा हे पाणी होतं आणि पाणी खाली पडलं बाकीचं. एवढं पाणी शिल्लक आहे आणि प्लस माझ्याकडे अजून एक बाटली शिल्लक आहे आणि इथला जो धबधबा आहे त्याला पाणी नाही तर एवढंच पाणी मला भागवा लागेल. मित्रांनो कधी पण ट्रेकिंग करताना असं जंगल असतं, जंगलात तुम्हाला पाणी नसतं, वॉटरफॉल आहे, दिवसात पाणी नसतं. आत्ता डिसेंबरचा महिना चालू आहे तर मी पाणी शोधायचा प्रयत्न करेल. तर पाणी वाचवा, पाणी असलं तर तुम्ही जंगलात जास्त आहे म्हणजे काळ तुम्ही टिकणार. मग अशी एक किस्सा असा झाला, मी ही जाई दिसते घरी, या जाईमधून मी बाहेर आलो आणि मी व्हिडिओ बनवत होतो आणि माझ्या कॅमेराकडे लक्ष होतं तर एक विचित्र प्राणी मी पाहिला. तो जवळजवळ असेल माझ्या मते एक 3 फूट होता प्राणी होता तो, आणि तो एवढा लांब होता आणि त्याची हाईट फक्त 1.5 फूट असेल. आणि तो या झाडातून आला म्हणजे हे तुम्हाला दिसतंय का, वरच्या झाडातून आला खालच्या झाडात घसरत गेला तो. आणि तो एवढा फास्ट झाला, मी तिकडून होतो, मला त्या झाडांमध्ये तो एवढं दिसला नाही आणि तो खाली उतरला. आता मी थोडा बाहेर आलेलो आहे, तुम्हाला दाखवू शकतो मध्ये किती जाई आहे खतरनाक. हे बघा हे दिसतंय का तुम्हाला, यासली जाई आहे मध्ये. मध्ये अजून जास्तच म्हणजे अंधार आहे सर्व. तर तो उतरला आणि खाली गेला. आवाज येतो जेव्हा एखादा प्राण चालतो ना तेव्हा गवताचा झाडांचा आवाज येतो, मोठा होता तो खाली उतरला. आता उतरल्या तर उतरल्या, मी म्हटलं एखादा प्राणी असेल, त्याने क्रॉस केला असेल रस्ता. पण मी चालत होतो, माझ्या मागून खालून तो चालत होता जोरात, चालत होता. मग मी थोडंसं घाबरलो, थोडं पुढं आलो, थोडं फास्ट चालायला लागलो आणि तो मी चालत चालत आला आणि मी जोरात ओरडलो तर तो तिथंच थांबला. आता मला माहीत नाही काय होतं काय नाही, हा विसापूर किल्ल्याचा माझा एक अनुभव आहे कारण मी आतापर्यंत बरेच जंगल फिरलेलो आहे. तर असं काही नसतं म्हणजे काहीतरी एक बदनामी नाही आपण म्हणू शकत प्राणी कोणता होता, पण मी तो पाहिला नाही तो कोणता प्राणी होता, पण तो थोडासा विचित्र होता. ॲक्च्युली माकडा वगैरे ना असं कारवीच्या जंगलात कधी नसतात. या जंगलात ॲक्च्युली लोणा विसापूर याचा किल्ला याचा पायथ्याशी हे जंगल आहे. इथं 2-3 प्राणी असू शकतात. एक असू शकतो बिबट्या, दुसरा असू शकतो माकड, आणि तिसरा जर असू शकतो तर भेकर असू शकते. पण हे तिन्ही प्राणी नव्हते. बिबट्या खाली फिरत नाही, तो झाडावरच असतो आणि तो चालला बी ना तर त्याचा आवाज येत नाही, तो एकदम शांत म्हणजे पाय चोरून चालतो. माकड खालून असं जाईमध्ये घुसत नाही. तिसरं भेकर असू शकतं, पण भेकर एवढं लांब येत नाही, जवळजवळ 3 फुटाचं भेकर असू शकतं. टेन्शन लागलं होतं, पाणी वगैरे इथं नव्हतं. तर हे बघा इथं हा धबधबा चालू आहे, धबधबा म्हणजे थोडंसं पाणी चालू आहे. इथं मी पाणी भरणार का, माझ्याकडे पाणी शिल्लक नाही आहे, तर इथून ट्राय करू. मिळालं आपल्या तेवढं भरपूर आहे. पाणी इथं भरायला ठेवतो. तर हा वॉटरफॉल दिसतोय तुम्हाला, हा वॉटरफॉल इथून आपण वरच्या साईडवर चढू शकतो. इथं काही ग्रुप आहेत, इथं या दिदीचं इथं दुकान पण आहे आणि तिथं त्या दादाचं वरती पण दुकान. तुम्हाला पाणी लिंबू आपण म्हणू शकतो, सरबत पण घेऊ शकतो. तर बघा या दिदीकडं इथं बिस्किट पण आहे, पाण्याची बॉटल आहे. आता जवळजवळ 3-1 असली तरी पाण्याचं बॉटल गार आहे, काकडी आहे. आणि माझे हाल बघू शकता का तुम्ही, लय भयानक झाले. आणि इथं आलं बरं झालं, यांचं दुकान पण इथं समोर तुम्हाला दिसत आहे. त्यांनी निंबू पाणी सर्व मिळतं. पण म्हटलं विसापूरच्या वरती किल्ल्याला पाणी नाही आहे असं नाही आहे, तिथं द वॉटरफॉल नॉर्मल पाणी पण चालू आहे. आणि यांच्याकडं
लिंबू पाणी पण मिळतं आणि बिसलरी पण मिळते. लिंबू पाणी ट्रेकिंगला सर्वात बेस्ट आहे. काय आहे विशाल टोंगेरे असं जुन्नरचा आहे. मी जुन्नरचा जुन्नरचा आहे. जुन्नरचा कोणता गाव आहे? जुन्नरचं ओतूर. ओतूर मध्ये? हा असं आहे का. तुम्ही कुठले? मी धुळे जिल्ह्यातला आहे. तर मित्रांनो मगाशी आपण इथं विसापूर या किल्ल्यावर आलो तर हा दादा आपल्याला भेटला. ओतूरचा राहायला कुठे तू? आपलं गोदापूर मांजारने तिकडे साईड. नाही तू आता जुन्नर मधून आला? कुठून आलाय तू? नाही नाही आता मी सध्या इथं पुण्यातच राहतोय. पुण्यातच राहतो. ओतूरचा बॅक साईडला बोर गेली किल्ला माहिती आहे ना? हा माहिती आहे ना. सुंदर. तुम्ही बाकीचे कुठले? धुळे. कुठला? धुळे. आमचा गाववाला. धुळ्यातला कुठला? प्रॉपर आपलं संत तुकाराम नगर. नाही का दीदी तुम्ही कुठले? मी छत्रपती संभाजीनगर. अरे वा व्हेरी गुड. मला अभिमान वाटला बरं का छत्रपती संभाजीनगर बोलले, कारण बरीच लोक संभाजीनगर बोलतात तर हे फार रॉंग आहे. दीदीचा मला एक गर्व वाटला. आणि हा भाऊ कुठला? तू इथलाच ना? या तुमचंच आहे ना हे सर्व? तू कुठला भाऊ? तू नको अजून काही विषय नाही. अरे सातारा म्हणजे छत्रपती उदयनराजे माहिती आहे का? चांगलं आहे, बेस्ट आहे. तरुणाई आहे आणि तुम्ही किल्ल्यावर येतात ही सर्वात बेस्ट गोष्ट आहे ट्रेकिंगला, कारण आपली तरुणाई दिवसेंदिवस गेलेली आहे. कारण सर्व रविवारी झिंगाट झालेली आहे, कोणी ऐकायला तयार होत नाही. आता आम्ही समजून समजून थकलेलो आहे. आता आमचंही वय व्हायला लागली, पण बेस्ट आहे बा. धन्यवाद. जावं लवकर जावं. तर इकडं वरच्या भागावर आलो ना तुम्हाला अजून एक दुकान दिसेल. यांच्याकडं पाणी सरबत सर्व असतं. तर वरच्या भागात पाणी वगैरे तुम्हाला या गोष्टी सोय वगैरे आहेत. तर मित्रांनो किल्ला आहे हे बघा. आता तुम्हाला दिसतोय का हा वॉटरफॉल? सध्या याला पाणी नाही आहे. तुम्ही जेव्हा वरती येतात ना सुरुवातीला पायथा नाही पायथ्यापासून वरच्या भागात तुम्हाला पाण्याचा टाकं दिसेल. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं इथं पाण्याचं टाकं आहे, पण याच्यात पाणी आहे का ते बघावं लागेल. एक विशेष आहे की मग अशी ना पाण्याचा टाकं वगैरे असेल तर ते तुटलेलं आहे. हा मागच्या माझ्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल. इथं पण आहे हे पाहू शकता तुम्ही हे बघा. पण काही लोक ट्रेकर्स लोक इथं राहायचा प्रयत्न करतात. माझा एक चांगला सल्ला आहे की याच्यात काय असं माहिती आहे का, गोंडस प्रकारचा साप असतो तो नेहमी असं ओल्या जागेवर असतो. तर ट्रेकर्स लोकांनी थांबणं चुकीचं आहे. जसं आपण आलो ना किल्ल्याचा अतिशय जवळच्या भागात आपण आलेलो आहे आणि इथं जवळजवळ 50 ते 60 लोक थांबू शकत एवढा पेस आहे हे बघा. आणि ह्या पायऱ्या हे तुम्हाला दिसत असेल हे बघा. या पायऱ्या इथलं आकर्षण आहे. इथं आतमध्ये राहू शकतात आणि सुंदरसं इथं इथं तुम्ही मूर्ती बघू शकता. भगवान हनुमान यांच्या या कातळ शिल्पामध्ये सुंदरची मूर्ती कोरलेली आहे. हे पहा आपण आत्ता बनवला असेल हा उजेडसाठी. इथं आता लाईट नाही आहे हे बघा. आणि इथं आतमध्ये बघू या दोन खोल्या आहेत. विषय काय माहिती आहे का, एकटा असल्यामुळे आणि अंधार जास्त असल्यामुळे मी आतमध्ये जात नाही. पण या किल्ल्यावर तुम्ही आले ना इथलं विशेष आहे, कारण याच्यामध्ये आरामशीर 50-60 लोक राहू शकतात. पण माझा ट्रेकर्स लोकांना एक सल्ला आहे की असल्या खोल्यांमध्ये रिस्क म्हणजे रात्री राहू नका. कारण काय असं या वर्षानुवर्ष असं या खोल्या पडलेल्या आहेत, इथं कोण राहत नाही. तुम्हाला साप वगैरे त्या गोष्टी आतमध्ये राहू शकतात. कधीतरी प्राणी पण इथं राहू शकतो अंधारात कोणी येत नाही म्हणून. तर हे बघा इथं गणेरायाची सुंदरशी मूर्ती कोरलेली आहे. या खोल्या आहेत आणि इकडे हे चक्र कोरलेले आहे. इथं पण या खोल्या आहेत. आतमध्ये बघा बहुतेक इथं प्राण्यांचं काहीतरी गाई म्हशीचं शेण वगैरे दिसतं ते बहुतेक थांबले असतील रात्री. आणि मूर्ती आणि मित्रांनो याच्या पायऱ्या ना पायऱ्या या पावसात जेव्हा पाऊस पडतो ना वरून सर्व पाणी वाहत असतं एकदम जबरदस्त.
मंडळी मित्रांनो, या पायऱ्यावर चढून हे बघा, या पायऱ्यावरती चालू ना आपण आपण घराच्या वरच्या भागावर पोहोचतो. जसं आपण वरच्या भागावर आलो ना, आम्ही तुम्हाला एक पाटी लिहिलेली आहे. तर मित्रांनो, किल्ले यांचं पुरातत्व विभाग आहे, याच्याकडून पूर्ण पाटी वगैरे असते आणि त्यात नियम वगैरे लिहिलेले असतात. तरी तर ते बरंचसं लिहिलेलं आहे, कधी आहे काय आहे किल्ल्याची माहिती लिहिलेली आहे. आता ही आहे बारीक लँग्वेज, म्हणजे तुम्हाला पाटी दिसते का एकदम बारीक, याच्यामध्ये लिहिले पूर्ण दिसणार नाही, पण कधी आले तर वाचा. आपल्याला एक टॉमी भेटलेला आहे. नमस्ते. हा बघा, तिथं बाबा आहेत, तिथं निंबू पाणी वगैरे विकतात. वरच्या भागावर तटबंदी बघू शकता, इथं डस्टबिन पण ठेवलेली. बाबा नमस्कार. नमस्कार. इथं बाबाचं दुकान आहे मित्रांनो, वरच्या भागात आले तुम्हाला पाणी निंबू पाणी सर्व भेटेल त्यांच्याकडं. काकडे किती लाय? पेरू किती लाय? 40 रुपये. खालचे 30, तुम्ही 40. हा बाबा, वरती आणायचे 10 रुपये वाढू शकत म्हणे. अजून काय काय? बॅग आहे, लिंबू पाणी, लिंबू पाणी बोटल आहे. तर दीदीने 2 ग्लास पाहिजे, पुरा पोटफुल झाले. त्याच्या वरच्या साईडला पोरका नाही काय? वळतात की आपण? नाही, ते दीदी आहे, त्याच्या वरच्या साईडला एक पोरका आहे ना. त्यांचा मागचा व्हिडिओ घेतला मागच्या वर्षी त्यांच्याकडं मी. आपण तर काय काकू कोण होतं काय माहिती, तिथं भाऊ होता काय माहिती, तिथं लिंबू पाणी पिलं होतं मागच्या वर्षी. हे दुकान लागलं नव्हतं तेव्हा, आता तुम्ही इथं लावतो. दोन पाणी बॉटल आहेत. तर काकाने इथं हे लावलेले सेगडी आहे आणि मॅगी बनवून देत, मॅगी वगैरे बनवतात. काय काय बनवतात काका तुम्ही? मॅगी बनवतो, लिंबू पाणी आहे, पाणी बॉटल आहे, काकडी, पेरू. रात्री कोणी मुक्कामी येतं काय? नाही नाही नाही, मुक्कामी नाही. लोक येतात मग रात्र फार 7-8 वाजच्या टायमात येतात, राहतात बरी इथं, कोण बघायला आहे. नाही तर 5 ला गड हा बंद होतो. 5 ला काका आहेत, काकांना मी पहिल्यापासून ऐकतो. ॲक्च्युली त्यांच्या खाली दुकानं पण आहेत आणि इथं मॅगी वगैरे बनवतात, चहा वगैरे बनवून देतात, एकदम बेस्ट आहे. चहा गरम आहे का आता? नाही नाही, चहा नाही. चहा नाही, ह्या दिवसाचा चहाच नाही. चहा नाही तर निंबू पाणी, मॅगी. काका तुम्ही राहिलं कुठे? तुम्ही गावामध्ये? मालेवाडी, इथं गडा शेजारी गाव. पाटण गाव होतं तिथं? नाही नाही, इकडं वरती मालेवाडी डोंगरात. डोंगरात मालेवाडी. जर पायथ्याला आपले कोणी लोक आले, स्वयंपाक वगैरे बनवून देतात तिथं, गावात देतो की. तुमचा मोबाईल नंबर वगैरे आहे का लक्षात? मोबाईल नंबर नाही. नाव काय काका तुमचं? गंगाराम मरगळे. ठीक आहे, काकांचं हे नाव लक्षात ठेवा. आले तर वरच्या भागात तुम्हाला मॅगी वगैरे खायला भेटेल. वरच्या भागावर आले, धन्यवाद काका. नाही, नंबर आहे तुम्हाला जर घ्यायचा असेल. नाही नाही, टाकून द्या, कारण पब्लिक बघते ना लाखोंमध्ये. तुम्हाला कॉल करतो. नाही, खाली तिथं भावाकडून घेतो मी. गोरे भावाकडून घेतो. तर मित्रांनो, काकाचं इथं दुकान लावलेलं असतं आणि त्याच्याकडे पेरू, काकडी बऱ्याचशा वस्तू आहेत. चला आता अंधार पण होणार, मला बऱ्याच गोष्टी दाखवायच्या आहेत. धन्यवाद काका. धन्यवाद. तर काका आहेत मित्रांनो, जर इथं लेडीज पण आली, मुलीसुद्धा आले तर काही प्रॉब्लेम नाही. काका वगैरे खाली म्हणजे माणसं असतात बुवा, कधी घाबरायचं काम नाही. तो बघणार होतो आपण. बघू शकता तुम्ही विसापूर किल्ल्याची सर्वात मोठी तोफ आहे ही. आत्ता बहुतेक खाली पल्ली होती ही तोफ, शिवप्रेमींनी उचलली आणि वरच्या भागात लावलेली. बघा सुंदरशी तोफ आहे. तर मित्रांनो, या तोफेचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. ही तोफ इकडून हे दिसते का तुम्हाला? इथून बॅक साईडने गोळा टाकायची इथून, आणि इथं कुठंतरी एक होट आहे, इथून आग लावायची आणि हा प्रेशरने हा तोफ दूर जायचा, हा गोळा फुटायचा समोरच्या शत्रूंच्या फौजेवर. अजून एक तोफ आहे, सुंदर तोफ बनवलेली. बघा, एक सुंदरशी तोफ बनवलेली आहे. ॲक्च्युली आता हे लाकडी बांधकाम आत्ता केलं गेलं आहे एका पूर्वीपासून आहे, थोडं सांगणं मुश्किल आहे, पण असू शकतं. जुनं पण हे राहू शकतं लाकडीचं, का मग आत्ता हे बनवलं गेलं आहे, फक्त तोफेवर ठेवणं गेलेलं आहे. मला वाटतं हे पुरातनच काम आहे, कारण ती रचना थोडी पुरातन आहे. हे बघू शकता, हा टॉमी आहे, हा माझ्यासोबत राहणार आहे असं दिसायला लागलं मला. का ना तुझं नाव काय आहे? अरे वा, त्या काकांच्या इथं होता मग अशी तो आता माझ्याकडं आलेला आहे. तर मित्रांनो, असं एक प्रामाणिक नेतृत्व आपण म्हणू शकतो, मित्र एक सोबत पाहिजे,
कारण हा बराचसा एक कामात येतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आपल्याला काहीतरी गोष्टींची जाणीव करून देतात. थँक्यू स्वामी. नाही, त्याला खायला 100% दिलं असतं. चला, वरच्या भागात एक तळ आहे आणि मंदिर आहे. काका, मंदिर तळ इकडे ना खाली, त्याबरोबर लागलेलं आहे. तू म्हणतोय चला सोबत. आता इकडं जाऊ आपण, इकडं पाण्याचं मोठं टाक आहे ते बघू. याच्या बॅक साईडला लोहगड आहे. तू चालणार आहे ना सोबत? हां, तू माझ्यासोबत येणार आहे ना? इथं एवढं जंगल आहे, जंगलमध्ये तू सोबतच येणार आहे ना? पूर्ण व्हिडिओ बनवतो जाऊ नको बरं का तू? पूर्ण व्हिडिओ बनवतो जाऊ नको, पहिले सांगतो. चल आल तो किल्ल्यावर, तर तो आपला मित्र भेटलेला आहे, पाहिला का? सोबतच असणार आहे पूर्ण, माझ्याबरोबर फिरतोय तो. पहिले इकडे जाव का इकडे जाव मला माहित नाही. इकडं जंगलच आहे, इकडं ट्राय करू. एक सुंदर सही तो वरती मंदिर आहे, त्याचं दर्शन घेणार आहेत आपण आणि पुढचं थोडं बघणार आहेत. इथे एक पाण्याचा तळ आहे आणि याला पाणी पण आहे, हे पाहू शकता. हे बघा, हे तळ आहे, पूर्वीपासून हे तळ आहे मित्रांनो, याला पाणी पण आहे. चांगली गोष्ट आहे. मला वाटतं जानेवारीपर्यंत पाणी असल्या तळाला. चल पुढे. नमस्कार काका. विहीर आहे काही? हां, मंदिर पण घेतो लागेल सॉंग वगैरे येईल वरून. इकडं पाण्याचं टाकं आहे, एक सुंदरसं मंदिर आहे, इथं महादेवाचं मंदिर आहे आणि ही एक विरगळ आपण म्हणू शकतो. त्याच्यावर एका साईडला नाग, हनुमान, भगवान हनुमान आणि गणराय असं बरेचसे तिथं शिल्पात एक कोरलेलं आहे, मूर्त्या कोरलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. त्या तुम्हाला दाखवतो मी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या किल्ल्यावर एक वाडा आहे, आतमध्ये वाडा आहे. मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला होता तो वाडा, बऱ्याच लोकांना माहिती, त्याला पण बघणार आहोत. हे मंदिर आहे ना, मंदिरपासून एक डाव्या साईडला थोडं आतमध्ये जायचं आहे, तिथं हा वाडा आहे, तिथं आपण जाणार आहोत. त्या मंदिरापासून थोडं आतमध्ये तुम्ही गेले ना, असा एक मध्ये वाडा दिसतो, वाडा बघणार होतो आपण. ही झाडा बघा कशी, पूर्ण शेवाळ पसरलेलं आहे आणि तिथून आतमध्ये हे
हे वाडा आहे. टॉमी तर जवळ आहे, सोबतच आहे आपल्यासोबत. इकडून राईट मारायचं आहे. टॉमी थांब, टॉमी थांब रे. थोडा इनामदार आहे ना, सोबतच राहिला तो माझ्यासोबत. दाखवतो हा वाडा 90% लोकांना माहीत नाही आहे. एकदम खतरनाक म्हणजे ना, एखादा ॲडव्हेंचर हॉरर पिक्चर मग आपण म्हणत नाही का, एखादी वेडिंग वगैरे असते तसला हा वाडा आहे. हा जंगलात महादेवचं मंदिर आहे, त्याच्या आतमध्ये थोडंसं घुसलो ना आपण, एक साधारण 70-1 मीटर आतमध्ये हा वाडा आहे. 100 मीटर पकडा, वाडा पुरा सुंदर आहे. तुम्हाला लागवतो मी बघा, तुम्हाला वारा दाखवतो मी. हा बघा हा वाडा किती वर्षापासून, हा बघा हा वाडा आहे ना मित्रांनो. हा वाडा हा इकडून पहिले होता असं जाण्यासाठी, ही वीट खचलेली आहे, कधी पण खाली पडू शकते म्हणून हा वाडा आहे ना इथं हे करण्यात बंद करण्यात आलेलं आहे. थोडं हे टाकून बघा हा वाडा कसा आहे पाहिला का भिंती. हा नक्की डबल फ्लोअर आपण सॉरी दुमजली तीमजली ही बिल्डिंग असेल, ही आता उद्ध्वस्त झालेली आहे. कारण हे बघा अस्तित्वासाठी ती जगडते आणि आता तिचं म्हणजे आपण म्हणू शकतो कमी अंशात शिल्लक आहे. भविष्यात आता ही बिल्डिंग राहते का नाही काय माहीत. कारण हे बघा वाडा आहे, ही भिंत कधीही पडू शकते. ही पण भिंत बघा थोडी क्रॉस झालेली आहे, कधीही पडू शकते. आणि मित्रांनो इथं बघा असं ब्रॅकेट केलेले आहेत, याला आपल्या मराठी भाषेत साने वगैरे म्हणू शकतो. याच्यात वस्तू ठेवण्यासाठी हे असावं. आणि हे बघा तिकडं पण केले गेलेले आहेत, इकडून पण ह्या पायऱ्या असतील, या उद्ध्वस्त झालेल्या आहेत वरती जाण्यासाठी. आणि इकडं पण ह्या पायऱ्या आहेत दगडाने बनवलेल्या वरती जाण्यासाठी. कारण मी तुम्हाला मगाशी बोललो हा दुमजली वाडा असेल जाण्यासाठी. आणि हा गेट असतील हे दरवाजे, हे बघा इकडून हा पूर्ण वाडा आहे. आणि या भिंती आहेत, इकडं वाडा इकडं दरवाजे आहेत. तर हा पूर्ण आता काही शिल्लक म्हणजे थोडंफार म्हणू शकतो, आता काही राहिलेलं नाही शिल्लक जास्त. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घ्या, भविष्यात आपल्याला हा बघायला भेटतो का नाही काय माहीत. आणि या किल्ल्यावर तुम्ही आले ना विसापूरच्या, या वाड्याला नक्कीच भेट द्या.
पोशेस दिसेल हे बघा, त्याला डायरेक्ट एखादं खुर्ची आपण म्हणू शकतो ना, तसं दिसतंय दगड आहे. दगडला खालच्या भागात चार पाय आपण म्हणू शकतो, हा आपल्याला दिसतोय इथं औषध दिसलं. आता इकडून आपण पुढे कंटिन्यू बघू. मित्रांनो, किल्ल्यावर ना बराचसा भाग फिरला गेलेला आहे. आपल्याला अजून दोन बिल्डिंगा बघायची आहेत. जो मताचा जो वाडा होता झाडांमधला, तो कोणाला माहीत नाही. माझ्या यूट्यूब चॅनलातून मी तो दाखवण्यात तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आत्ता ही एक बिल्डिंग पडझड झालेली आणि अजून एक माझ्या मागे एक दिसते ती एक बिल्डिंग. या दोन व्हिडिओंची आपण थोडीशी आता माहिती घेणार आहोत. तर आत्ता सर्वप्रथम ही पडझड ही बिल्डिंग बघणार आहोत. एक इमारत होती ही आतली, आणि किल्ल्याचं काहीतरी कामकाज वगैरे इथं व्हायचं ते बघणार आहोत आपण. तर ही बघा ही बिल्डिंग, ही पण अतिशय सुंदर आहे. फार मोठा हा वाडा असेल पण तो आता पडलेला आहे. हे बघा कसला हा वाडा आहे, अतिशय सुंदर वाडा आहे हे बघू शकता तुम्ही. हे दगड आता पडझड आलेले आहेत आणि हा मेन दरवाजा असेल. इकडं याला पायऱ्या म्हटल्यावर याच्यावरती अजून काहीतरी एक फ्लोअर असेल. हे बघा मित्रांनो, ही बिल्डिंग आहे दोन तिसऱ्या नंबरची बिल्डिंग आहे. हिची आजही स्थिती चांगल्या प्रकारे आहे. तुम्हाला बघत दिसत असेल मित्रांनो, इथला जो काही पाषाण आहे ना, हा दगड आहे ना, याची साईज बघा ना तुम्ही. कसली साईज आहे ही बघा ना, ही साईज बघा ना तुम्ही किती मोठी आहे. आपण अजून कंटिन्यू बघणार आहोत. हे बघा थोडं आतमध्ये एंट्री करायचा प्रयत्न करू आपण. हा हा एंटर असेल बघा. काय बिल्डिंग आहे हे तुम्ही बघू शकता, एक नंबर बिल्डिंग आहे हे बघा. आज हे चांगल्या स्थितीत आहे. हां ठीक आहे, थँक्यू. तर ही बिल्डिंग चांगल्या स्थितीत आहे हे तुम्हाला दिसत असेल. आणि आता आपण थोडी कडबंदी बघणार आहोत, कारण मी पण सगळ्यापासून आलेलो आहे. तर लॉक्स आपण ये लवकरच करणार आहोत. थोडी तटबंदी वगैरे तुम्हाला मी प्रतीच दाखवतो, तर वेळ माझ्याकडे बी जास्त नाही आहे. पण या चांगल्या स्थितीत आहेत हे तुम्हाला दिसत असेल. एक पाण्याची टाकी आहे खांब आहेत, इथं पण एक पाण्याची टाकी आहे, तिकडे मग पुढं असेल आणि तिकडे त्या साईडला पाण्याची टाकी दिसते आणि हे तटबंदी आहे.